देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। केस तालुक्यातील विडागडातील दहीफळ वडमाऊली या गावामध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकावरील अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी मागणी किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे। आज जर आपण पाहिलं तर विडा गटामध्ये दहीफळ वडमाऊली या गावामध्ये आज या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावर शेंगापेक्षा आळ्याचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळत आहे। आज जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांनी काय करावं आणि काय नाही अशी एक भरम 60 औषधाच्या किमती असल्यामुळे शेतकरी वेळोवेळी अडचणीत येतो आणि या पिकाचे अशा प्रकारे हाल होतात। आज जर आपण पाहिलं तर या सोयाबीनला शेंगा कमी आणि आळ्या जास्त हा प्रकार आहे, तर याला जिम्मेदार कोण हा सरकारने यावर विचार करायला पाहिजे। आणि विडा सर्कल मधील दहीफळ वडमावली या गावाला एक स्पेशल पॅकेज द्यावे असं राज्य सरकारने जाहीर करावं। माननीय बीड जिल्हा अधिकारी साहेबांना माझी एक विनंती की जर अशा प्रकारे आघाताच्या पिकामध्ये जर शेतकरी अडचणीत आला तर रबीचं पीक कसं घेणार, आणि त्यामुळे तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयाची मदत सोयाबीन आणि उडीद या पिकाला देण्यात यावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।